आता आपण पुढच्या आसनाकडे जाऊया आणि त्या आसनाचं नाव आहे उत्तानासन. उत्तानासन किंवा हस्तपदासन म्हणजे तुमचे हात हे तुमच्या पायाजवळ न्यायचे ताणलेल्या अवस्थेत. तर कसं करायचं ते मी सगळं लिहिलेलं आहे. ॲट द सेम टाइम मी तुम्हाला सांगते सुद्धा करताना नीट लक्ष देऊन बघा, कोणत्याही प्रकारचा मिस्टेक करू नका ह्यासाठी, कारण हे आपल्याला बॉडी मणका जो आहे तो ताठ राहायला पाहिजे. तो ताट नाही राहिला तर तुम्हाला जे बेनिफिट्स किंवा जे फायदे मिळणार आहे ते मिळणार नाही. त्यामुळे नीट बघा, परत परत ऐका, परत परत वाचा आणि मगच करा. त्याच्यातून काही तुम्हाला जर का विचारायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता. तुमचे जेवढे खांदे आहेत तेवढं अंतर तुमच्या पायामध्ये असलं पाहिजे आणि दोन्ही पाय आहेत ते एकमेकांना पॅरलल पाहिजे. दोन्ही जी पावलं आहेत तुमची ते एकमेकांना पॅरलल असली पाहिजे. आता मी तुम्हाला पुन्हा एकदा साईडी दाखवणार आहे आणि उत्तानासन हे सूर्यनमस्कारामध्ये दुसऱ्या नंबरचं आसन आहे. त्यामुळे तुम्ही सूर्यनमस्कार करताना हे आसन करणारच आहात. परत एकदा तुम्हाला आसन सूर्यनमस्कार झाले की हे आसन उभारायच्या स्थितीमध्ये करायचं आहे. आपण सुरू करूया. दोन्ही पायामध्ये डिस्टन्स घ्यायचा आहे, छाती पुढे हवी, दोन्ही शोल्डर्स दोन्ही खांदे आहेत ते मागे हवे अशा प्रकारे, हात तुमच्या मांडीजवळ हवे आणि हाताची बोट आहे ती ओपन हवी. आता उत्तानासन करताना हात आहेत दोन्ही अशा प्रकारे वरती न्यायचे साईडनी. हात ताणल्यानंतर हळूहळू कमरेतनं मागे जायचंय, हात पुढे घ्यायचे आणि अशा पद्धतीने इथे पाच एकांदा थांबामध्ये आणि मग हळूहळू हळूहळू खाली जा आणि पायाच्या तुमच्या एक्झॅक्ट बाजूला दोन्ही हात ठेवा. पाठ कोणत्याही प्रकारे तुमची बेंड नसली पाहिजे, पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. तुम्हाला जर का तुमचे हात खाली जाऊ शकत नसतील तर तुम्ही तुमच्या घोट्याला पकडू शकता, तुम्ही तुमच्या पोटऱ्यांना पकडू शकता, जिकडे तुम्ही जाल. पण फक्त एकच लक्ष ठेवा की तुमची पाठ ही ताठ असायला हवी. या स्थितीमध्ये पुन्हा एकदा तुम्ही 5 ते 6 श्वास थांबा किंवा 15 ते 30 सेकंद. आता हळूहळू श्वास घेत घेत हात साईडनी वरती येतील आणि श्वास सोडत सोडत हात खालती येतील.